मेसचे पेमेंट न मिळाल्याने समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा टोलनाका बंद करण्यात आला होता शनिवार रोजी हा प्रकार घडला असून या अगोदरही असे प्रकार अनेकदा घडले आहे कधी कर्मचाऱ्यांनी यासाठी आंदोलन केले तर कधी खाजगी व्हेंडरने आपले मेस अथवा गाड्यांचे पेमेंट बाकी असल्याने या ठिकाणी आंदोलन करत टोलनाका बंद पाडला होता या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे समृद्धीचा बांधण्याचा उद्देश हा केवळ वेळ वाचवण्यासाठी बनवण्यात आला होता मात्र वारंवार वार विविध कारणांनी टोलनाका बंद करण्यात आल्याने याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे तर या सर्व प्रकारात आता काहीतरी तोडगा काढावा अन्यथा असे सुरू राहिले तर एवढा टोल भरून देखील प्रवाशांचा वाया जाणारा मौल्यवान वेळ याची भरपाई कोण करणार असा देखील प्रश्न प्रवाशी वर्गाकडून उपस्थित होत आहे टोल नाका बंद करायचं कारण एकच आहे की माझं तीन महिन्याचं पेमेंट बाकी आहे मेच यांना जेवण दिलं तुम्ही तर यांनी मला बावीस तारखेला दे तीन असं लेखी दिलं तर बावीस तारखेला ज्यांना लेखी दिलं तर रात्री तुम्ही गेला पळून दुसरे दिवशी मॅनेजर गेला पळून आता इथं टोलला जर विचारलं पेमेंटचं काय ते म्हणतात तुला जे करायचं ते कर आता तर समृद्धी महामार्गावर प्रवाशी आपला मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी महागडा टोल भरतात मात्र या सर्व प्रकारांमुळे टोलबंदीच्या प्रकारांमुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ व पैसा या दोन्ही गोष्टींचा चुराडा होत आहे या बाबीकडे मात्र एम एस आर डी सीचे दुर्लक्ष होत आहे त्यांनी अद्याप याबाबत कुठल्या प्रकारचे ठोस पाऊल उचललेले दिसून येत नाही आहे तर या प्रवाशांची होणारी हेळसाण नेमकी कधी थांबेन असा देखील प्रश्न या सर्व प्रकरणांमधून उपस्थित होत आहे